नो या वेळेमध्ये तुम्ही लाईव्ह येऊन मला प्रश्न विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चला पाहूयात आपण आज फा बी फार्मसी रिलेटेड काय ऍडमिशन प्रक्रियेविषयी काय अपडेट आलेली आहे का तर आपण या ठिकाणी वेबसाईटवर जाऊयात पोर्टलवरती जाऊयात पोर्टल वरती महा सीई टी या पोर्टलवरती जाऊयात त्यानंतर महा या टी या पोर्टलवर गेल्याच्या नंतर आपल्याला काय माहिती अपडेट दिसते का हे पाहूयात जर ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली तर आपल्यासाठी आनंदाची बातमी असेल परंतु ऍडमिशन प्रोसेस सुरू होते का नाही आज आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो मा सीई टी सेल या पोर्टलवरती गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपण सगळे जे काय या गोष्टी पाहता एमबीए ए याच्यावरती ये, न्यू म्हणजे अपडेट काहीतरी आलेले परंतु बी फार्मसी किंवा फार्माडी या अभ्यासक्रमाच्या लिंकवरती कोणतीही अपडेट आले नाही किंवा या ठिकाणी कोणत्याही सूचना जे काय नोटीस असतील त्यामध्ये कोणतीही सूचना सीई टी सेलकडून आलेल्या नाहीत त्यामुळं बी फार्मसी किंवा फार्माडी या अभ्यासक्रमाचे जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे आणखी सुरू झालेली नाही आहे कोणतीही लिंक या ठिकाणी ओपन होत नाहीत पाहतो तुम्ही बी फार्मसी आणि फार्माडी या कोर्सेसवर आपण क्लिक केल्यानंतर कोणतीही नवीन लिंक तयार ओपन होत नाही जसं आपण बी इंजिनिअरिंग किंवा बी टेकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही लिंक भेटते ही लिंक भेटते तसं बी फार्मसीवर कोणतीही लिंक भेटत नाही ही, ही रजिस्ट्रेशन आहे इंजिनिअरिंगचे इंजिनिअरिंगचे जे काही कोर्सेस आहे त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे परंतु बी फार्मसी या कोर्सेसच्या लिंकवरती आपल्याला कोणतीही अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळं बी फार्मसी किंवा फार्मा डी या अभ्यासक्रमाच्या ॲडमिशन प्रोसेस आणखी सुरू झाली नाहीत तर या ठिकाणी ही ॲडमिशन प्रोसेस का सुरू झालेली नाही काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत त्याचबरोबर काही पालक का आणि विद्यार्थी म्हणतात की सर फार्मा डी कोर्सेस विषयी माहिती द्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण रात्री आज रात्री संध्याकाळी आठ ते नऊ या युट्यूब लाईव्ह आपल्या या चॅनलवरती येऊन आपण प्रश्नाची उत्तर आपण घेणार आहोत तर सर्वांनी आपल्या मनातील जे काही प्रश्न असतील ते मी तुम्हाला तुम्ही मला विचारा मी तुम्हाला त्याचे समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तर आपली बी फार्मसीची ॲडमिशन प्रक्रिया का थांबली आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मॅक्झिमम कोर्सेसची काय झालेली ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु जे काही फार्मसी असेल फक्त फार्मसी आणि आर्किटेक्चर या दोनच कोर्सेसची आपल्याला ॲडमिशन प्रक्रिया या ठिकाणी राहिलेली आहे सुरू व्हायची राहिलेली आहे बाकीची सगळ्याची सुरू झालेली बघा न्यू न्यू आ, हे येत आहे ये बटन या ठिकाणी अपडेटेड आहे आता हे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी हे उशिरा होत आहे फक्त आता काय राहिले बी प्लॅनिंग आर्किटेक्चर फार्मा डी फार्मसी या कोर्सेसची ॲडमिशन प्रक्रिया सुरू व्हायची राहिली आहे फार्मसीची ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल का सुरू होत नाही या सर्व प्रश्नाची उत्तरे आज रात्री आपण आठ ते नऊ या युट्यूब वरती आपण येऊन घेणार आहोत त्यामुळं सर्वांना विनंती आहे की फार्मा या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा फार्मसी रिलेटेड आपल्याला सर्व काही माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आपण या ठिकाणी थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र